राई अपडिया चौथी पाचवी शिकलेले मंडळी आहेत, टोप्या घातलेले बरोबर आहे की नाही बाबा? शिकवायचे सर अशी खबरदार, परिणाम व्हायचे हो कविता घेऊन ते शिक्षक असे शिकवायचे खबरदार, विद्यार्थी असे करायचे खबरदार. आताच्या शिक्षकांना ही कविता शिकवायला लावत त्या विद्यार्थ्याचा बाप सांगतो माया पोरगा म्हशी चारील, शाळेत कशाला पाठवलं? मग तो शिक्षक बिचारा असं शिकवेन का? तो असं शिकवेल का? खबरदार. तो कसा शिकवेन? खबरदार जरी टच्ची मारली जाणं. आता काय झालं? ज्वानी ज्वानी येस पप्पा इटिंग शुगर, पप्पाले शुगर लागले तरी इटिंग शुगर. विठाल 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 विठाल. गाणे माहित नाही हो, आपण त्याचा वाईट अर्थ घेतोय. गाणे वाईट नाही, बघा जुने गाणे इतके मंत्रमुग्ध असायचे, जुने गाणे बर का इतके मस्त असायचे. बैठ मेरे पास तुझे आमच्या पप्पाचे लय गुदगुले होऊन राहिल्या बो. जुने गाणे साजन मेरा उसी पारे, मंत्रमुग्ध होऊन जायचो. आता मोबाईल मध्ये गाणे नाही ऐकत आमचे पोर. एक सांगू का आयराणी, आपण खानदेशीत आयराणी बोलले तर चालते मला. एक सांगू का, परम दिन आमना गावले एक मास्तरनी मार खाता खाबो, तो मोबाईल खेता खेता दुसरा घर मागू. खरी गोष्ट आहे बाबा. नाही विनोद नाही सत्य. अहो आपले पोर बापाशी बोलत नाही, चार मित्र बसले तर एक असं असं चालूच असत. हो पहिले बिचारा गावमा एकच नाही राहे, आखी आय वस्तारा फिराय. हा ते इंटरनॅशनल नाही येत. विठाला विठाला विठाला. गाणे चांगले राहू द्या तर परिणाम होतो. आज सुद्धा तुम्ही रात्रीचा प्रवास करा, मोहम्मद रफी लता मंगेशकर यांची गीत ऐका, मंत्रमुग्ध होऊन जातात. पण महाराज आजकाल गाणेच चांगले ऐकत नाही हो. वाकाड बाबल्या गुडुगुडुम बुम. अरे तो डोसली सण वाकडायच्या. हा को एक मनी व मनी माय बबल्या एक सक्यस्वर फू. चांगल्या चांगल्या बाया नाचायला लागल्या. हो हरिपाठात नाचत नाही, कीर्तनात नाचत नाही, केसवर फुगा. हा को तो निर्लज्जम शंभर वयानी टाकत सप्ताल देणार आहे. सप्ताल दे खिसामा पैसा नाही, थांबतो ना येत पोरे जिकावानी. विनोद निमारे सत्य, परिणाम होतो. पण चांगला परिणाम घ्या ना तुम्ही. बघा एक विनोदानं सांगतो सत्य, चांगला परिणाम होतो. चांगला ऐका, दिवसभर कथा ऐका, कीर्तन ऐका. आमचे भैयाभाऊचं चॅनल आहे आता वारकरी कीर्तन, सबस्क्राईब करा तुम्ही. किती छान छान कीर्तन येतात महाराज, बरोबर आहे का? हो हे कीर्तन सुद्धा आता दिसणार, पिढ्याजात दिसणार बरं का? चांगला ऐका ना, चांगलं बघा. वाईट नाही मोबाईल, वाईट नाही, पण वाईट आपण करून ठेवले नाही. काळाची गरज आहे मोबाईल, मला मान्य आहे. अपडाऊन करत असतील, बस सुटली गाडी सुटली तर फोन लावू शकतो. पण बाकीचा मोबाईल म्हणजे शाळेतून कॉलेजून फोन येतो पप्पाले, पप्पा मॅरेज इज कम्प्लीट. बाकीच्या पोरींचा मोबाईल तर घरात आवाज करत नाही बाबा. शेवटला पेपरना दिन काय कामाचा असा परिणाम, असा परिणाम काय कामाचा? त्याच्यापेक्षा आमच्या कथा कीर्तनात या, परिणाम डोक्यावर चांगला होईल आणि उद्धार होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा आमच्या गावाला एक म्हातारा आहे, त्याचा मुलगा पुण्याला असतो बर का? त्या पोरगा आला म्हणले महाराज मुलाला सांगा म्हणले एखादा मोबाईल घ्यायला. म्हटलं त्याच्या मुलाला, म्हटलं घे ना तुझ्या बापासाठी मोबाईल घे, तुझा पप्पा एवढे शेड्या चारतो, एवढे तुझ्यासाठी काबाड कष्ट करतो. पण त्यानं माझ्याजवळ 2000 रुपये दिले. म्हटलं काका मी मोबाईल घेऊन येतो. म्हणले कोणता घेणार? म्हटलं तो आता 2000 जो भेटेल तो. नाही नाही म्हणे महाराजजी, तो बोटे फिरावून आला दल्ल सांगे. मला म्हटलं काय रे तुझ्या बापासाठी आणखी 10-5000 रुपये नाही दिलं तर एक सांगू का? तरुणा हो एक सांगतो, अरे टाटा बिरल्यानं कितीही तुमच्या डोक्यावरून हात फिरवला तो एक दिवशी ते कामासाठी हात फिरवतात. ऐका तरुण पोरा हो, टाटा बिरल्यानं कितीही तुमच्या डोक्यावरून हात फिरवला तर ते तुमचं फक्त काम भागवण्यासाठी करतात. आपल्या बापानं निस्ता आपल्याकडे असा हात केला तरी तो आशीर्वाद असतो, एवढं ध्यानात ठेवा तरुण पोरा. हो एवढं ध्यानात ठेवा बरं का? म्हटलं घे तुझ्या बापासाठी. महाराज त्याने माझ्याकडे 10000 रुपये दिले. मी मोबाईल आणला 35 GB चा,
आता ते मोबाईल जीबी भरण्यासाठी मी गेलो आमच्या भैयाबाऊ सारख्याकडे. भैयाबाऊ म्हणे काय काय म्हटलं ते भाऊ आता काय आता म्हाताऱ्याकडे मग दहा जीबी मध्ये काकडा हरिपाठ भरला. 10 GB मी पाठीची भक्ती गीत भावगीत भरली. महाराज जी म्हणले आणखी 15 GB म्हटलं आता म्हाताऱ्याकडेच मोबाईल मध्ये जुने पिक्चरचे गाणे भरून दे. जुने पिक्चरचे गाणे भरले आणि मी घरी आलो आणि ते मोबाईल त्या म्हाताऱ्याकडे दिला. म्हटलं ही वायर लावायची कानात हेडफोन लावायचे असं बटन टच केलं की गाणे ऐकणार. म्हाताऱ्यानं महिना दीड महिना नुसती पाठीची भक्ती गीत भावगीत ऐकली. दुसरा एक महिना नुसतं भावगीत कीर्तन ऐकली. आणि म्हाताऱ्याला काय झालं काय नाही नुसती पिक्चरचे गाणे ऐकायचं म्हाताऱ्या हे सत्य नुसती पिक्चर. एके दिवशी मी काल्याचं कीर्तन करून येत होतो आमच्या भागवत मला म्हटलं गाडी थांबा म्हणे काय म्हटलं म्हातारा बघा काय करतो रस्त्यावर म्हातारा असा चुपचाप नव्हता असा करतो. मी हाडूच गेलो त्याच्या कानातली वायर काढली माझ्या कानात लावली मी सुद्धा नाचायला लागलो. गाणंच तसं होतं माले लगीन करा म्हणत तू ना लगीन करायला पाहिजे. गावमा कीर्तन रास येत नाही सप्ताह चालस वर्गणी देत नाही पहिली पंगत सोडत नाही घर बुंदिली जावाशिवाय रात नाही नाचले. आणि तुला लगीन करायला पाहिजे तुला लाकडे गोळा करायला पाहिजे जित्ताचे ठळी द्यायला पाहिजे. घरी गेलो म्हातारीकडे आणि म्हातारीला सांगितलं म्हटलं आजी बघा म्हणजे भाऊ काय झालं म्हणजे असं असं म्हातारा घरी आला आणि मी लगेच सांगितलं असं उभा राहिलो आणि म्हातारी लगेच बोलली म्हणजे काव काय झालं. म्हातारा म्हणजे काय अशी रागानं रागानं बोलत काय रागा रागानं लाज वाटते का तुम्हाला नातू पण तुझे झाले आणि अशी गाणे ऐकता काय झालं मला लगीन करायला पाहिजे मला लगीन करायला पाहिजे. अगं एक गाणं ऐकलं काय झालं पोरानं मोबाईल घेतला मग ऐकू नये का माझी गाणे ऐकतं का म्हाताऱ्याचं म्हातारीची बाण. म्हाताऱ्याला एवढा राग आला म्हाताऱ्यानं धरली पिशी निघाला लय म्हातारा खंकड बर का. घरात पती सुनेची सासूचं जर भांडण झालं मग पोऱ्यानं त्यांना ऐकून व्यवस्थित शांत केलं ना. सुनबाईला आणि बर का बाईला आणि आईला शांत केलं पण म्हाताराला या गो त्या दोन्ही जण शांतता वयनात का अवलग वायरने थैली दिली पय. हो खरी गोष्ट आहे बाबा. तसं म्हणलं एक गाणं ऐक का म्हाताराला राग आला धरली पिशी निघाला म्हातारा. म्हातारा पुढं म्हातारी मग आओ घरी या म्हणजे आता मरून जाईल तरी येणार नाही तुझा संसार तुझा प्रपंच जा म्हणले. म्हातारा म्हणे आओ घरी या ना येणारच नाही. म्हातारा पुढं म्हातारी मागण मी त्यांच्या मागं मी जाग लायल होती ना मी घेत चाललो म्हटलं काय झालं आजी म्हणे भाऊ बघ ना काय झालं म्हटलं काय झालं म्हणजे बघ ना म्हातारा ऐकत नाही आणि तू सांगितलं थोडंच बोलले म्हणजे म्हातारा निघायला लागला. म्हटलं म्हातारा दिवसभर गाणे आहे परिणाम तसा आहे. आपल्या पोरगाला दिवसभर कथा कीर्तनात येऊ द्या. हे 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे एकच नुसतं मनोरंजन नाही आहे. कथा कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही महाराज. कथा कीर्तन म्हणजे महाराज आपली मेमरी कार्ड चार्जिंग करणे मोबाईल चार्जिंग करणे. ज्याचं 7 दिवसापर्यंत चांगलं चार्जिंग झालं ना वर्षभर तो मोबाईल कधीही खराब होत नाही याची गॅरंटी संताजवळ आहे. कळलं का तुम्हाला. फक्त तो चार्जिंग चांगला चार्जर भेटायला पाहिजे नाही तर बराच असा मोबाईल आहेत बारी बारी वायरिंग बिघडी घ्यात पण जैसे ते पैसे. म्हटलं म्हातारा रोज गाणे ऐकतो त्यांची मेमरी तशी झालेली. एखादं गाणं म्हणलं येणार नाही ना भाऊ म्हटलं म्हणून तर दाखव म्हणजे पायना कसा पडतोय घरी येणार सांगितलं ना घरी येणार नाही असं. म्हटलं एखादं गाणं तर म्हण म्हातारी हुशार म्हणे म्हणू का. म्हटलं एक शब्द काढ गाण्याचा नाही म्हातारा मांग परतला तेव्हा सांग. म्हातारी लगेच म्हणले पल देसी म्हातारा डायरेक्ट थांबून गेला महाराज. परिणामच तसा डोक्यावर मुझे छोड के म्हातारा डायरेक्ट असं मांग पाहिला. म्हातारी म्हणायची मैने तुमको चाहा म्हातारा असं बघायला लागलो. आणि म्हातारी म्हणायची जाना नाही मुझे छोड के म्हाताराच्या हातून पिशी सटकली. म्हातारी म्हणायची जाना नाही म्हातारा भी शांत बसला का म्हातारा लगेच मग होश ना खबर है ये कैसा. आता एवढा परिणाम जर मोबाईलचा होऊ शकतो तर तुम्ही कथा कीर्तनात या महाराज तुमच्यावर चांगलाच परिणाम होईल. विठ्ठल 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 तसा ऐका. आता तुकोबरायांनी सांगितलं म्हणले देवा तुझा विसर नको व्हायला पाहिजे हे जर मला दान दिलं आता ऐका तर मी त्या दानाचा उपयोग करीन. काय गुण गायीन आवडी हेची माझी म्हणजे भौत शुक्रुताची जोडी म्हणून. आता दुसऱ्या चरणात तुकोबरायांनी देवाची आवड मांगितली. का देव सांगतायत ना मांगा मांगा मग देवाशिवाय काही संत मांगत नाही म्हणून तुकोबरायांनी दुसऱ्या चरणात देवाची आवड मांगितली गुण गायीन आवडी. कारण की भाग पडतात आपली आवड वेगळी संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी.
आपली आवड म्हणजे खावे असावे सदैव, म्हणजे माझं बरं व्हावं, दुसऱ्याचं वाटोळं व्हावं. एक सांगतो माय बापू, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करत नाही, शेजाऱ्यावर चांगला भाव ठेवत नाही आणि आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही, तोपर्यंत संस्काराचं केंद्रबिंदू कधीच तुम्हाला दिसत नाही. कळलं का तुम्हाला? बरोबर आहे. हो, पण आपली आवड म्हणजे संसार, संसार, संसार आवडू देऊ नका. फलकट तो संसार. हो, खरं सार म्हणजे भगवंत आहे. कारण की संसार कसा आहे, संसार दुःख आपल्याला, तो संसारच मुळाचा काय दुःख मोड. जर खरा संसार सुखाचा राहिला असता ताजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आणि ते खत ते खत नातू पंतू त्याच वावरे त्याच घरे. प्रक्रिया फक्त बदल. आपले पंजोबा मोठन पाणी भरायची, मोठ बंद झाली, मोटरे आल्या, आता जलपुरी आली, तेच घर सुख आहे का? मातीचं घर पाडलं, सिरमिटचं बांधलं, सिरमिटचं बांधलं, तीन तास ठेवले गेले तरी वर ते चालत बाकीशी. ती चाल नको देखू, तुम्ही चाल द्या. आहे का संसारामध्ये सुख? हो, दुःख वाणावाडी आहे हा संसार. सुख नाही महाराज संसारामध्ये, सुख नाही. अहो कुठं आहे सुख? देव येतो, कोणले संसारात सुख देत नाही, जास्त खाऊ बी देत नाही आणि जास्त राहू बी देत नाही. देवाच्या हातात आला ना केव्हा काय करून टाकेल संसारात सांगता येत नाही. 9 कोटी रुपयाच बर का शोरूम बांधणारा कोल्हापूरला 3 दिवस झाडावर बसला आणि पार्लेजीच्या पुड्यासाठी महाराज भिकारी सारखा उभा राहिला. कोण? 9 करोड रुपयाना शोरूम आला. आपला काय लागत नंबर? 9 कोटी रुपयाचा शोरूम आला, भिकारी झाला संसारामध्ये आणि रेल्वे मा भीक मांगे ती रातम राष्ट्रार हुई गई. रानू म्हणली तेरी मेरी प्रेम कहाणी. बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य संसारात सुख नाही, सुख नाही, सुख नाही. आणि तुम्हाला तो संसार आवडतो दादा?
सोडा ना संसार, संसार सोडतच नाही. दृष्टांत देऊ का? दृष्टांत हा समजण्यासाठी असतो. संसार लोकांचा सुटतच नाही. अहो मेले तरी संसार सुटत नाही. आमच्या गावाला एक म्हातार, शेवटची स्टेप, शेवटची स्टेप असं फक्त पाहायचं खाटेव. मग त्याचा मित्र गेला त्याला भेटण्यासाठी. बरोबरीचा मित्र गेला खाटेजवळ बसला आणि तो म्हणायचा, आप्पा ओ आप्पा. म्हातारा असा, मला वय खाली तू? अरे आपे कोण आबी वावर नाही, मी च्या चोरली होती. तू वय खाली आपी गावठांना पैसा सुद्धा खाई जाऊ. वय खाली तुम्हाला? म्हातारा आता संसारात एवढं रमण असं फक्त असं पाहायचं. मग ते म्हातारा म्हणलं, माझ्या भावाले कनी वहिनीची आठवण येते. आता ती बाई आली, ती म्हातारी म्हणे, गंजा ये 6 महिना जाय ना आवरी राय नु मी निघा. तो म्हणे, ओ म्हणा बापरे, तर तूच सांगे. जन्म जन्म का साथ, कोण आहे संसारामध्ये सुखी? कोणीच नाही. तुम्हाला सुख पाहिजे का महाराज? सुखी थै सुख वसे येची ठाई. सुखी थै काही करू नका. संसारामध्ये सुख पाहिजे असेल ना, सरांचं ना आमचं बोलणं झालं. कोट्यवधी रुपयाचा माणूस बर का, निस्ता पैसा तिजोरीकडे असे देखील. त्या पैसाकडे आमना गावली पैसा देखता देखता कर रातभर तो आसन असा राही गेला. सकाळ त्या पोऱ्या उठाडायला गया, पैसा देखता देखता काय सुख आहे? सुख कुठे? इथंच भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या कीर्तनात सुख आहे महाराज. खरं सांगा सुख नाही का? इथं एसी नाही, कूलर नाही, काहीच नाही सुख सुविधा, तरी किती मस्त सुख वाटतंय. हेच खरं सुख आहे. पण आपल्याला संसार सुखाचा आहे, संसारात सुख होईल महाराज. पण केव्हा? आपलं मन पवित्र झालं. तुम्हाला सांगू का सुख पाहिजे असेल ना, मंदिरात जायची गरज नाही, कीर्तनात जायची गरज नाही, फक्त माणसा तू माणूस हो. कळलं तर फारशा सुखच आहे बाबा. पण सुखच नाही ना. मस्तपैकी तुम्हाला सांगतो सर्व पुरुष मंडळींनी, मस्तपैकी आपल्या गावकरी लोकांनी एवढं मस्त मंदिर बांधलं, महादेवचं पार, मारुतीचं पार, सकाळी आंघोळकारीची मस्तपैकी मारुतीच्या मंदिरावर जायचं, महादेवाच्या मंदिरावर बसायचं आणि मस्तपैकी देवाचं चिंतन करायचं. ती तर गुच्चूप बसत नाही हो तटे. ये काय घ्या, तू गुच्चू पटणार आहे? तूच होता ना बरोबर आहे. मंदिरात देवाचं चिंतन कर. तुम्हाला सांगतो बहिणी माय मावळे, सुख पाहिजे असेल ना, काहीच करायची गरज नाही, उपास नाही, काही नाही, काही नाही, फक्त घरात सुख शांतता नाव द्या. म्हणजे कसं, आपला पती संध्याकाळी कामावरून घरी आला ना, मस्तपैकी थोडी स्माईल द्यायची, थोडा त्यांनी पावशेरवर नकटावर हिला. खरं तुम्ही हा संसारात प्रयोग करा. हो कुठं करायचं, काही करायचं नाही, मस्तपैकी स्माईल करायची आणि मस्तपैकी त्याला सांगितले, बसले पाणी घेता का तुम्ही? एवढंच म्हणा, काहीच करू नका. तो सांग, मग चहा करून देऊ का? सरबत घेता का? तो सांगावं जे करी द्या असं तो उलट सांगत. बट म्हणायगे मस्तपैकी सिरियल देखू आपली. सुख नाही का महाराज? विनोद नाही आहे सत्य, बरोबर आहे का? पण माझी माय मावली या वट्ट्यावर बसेन तिथं थोडं बोलेन, त्या वट्ट्यावर बसेन तिथं हसेन, त्या बचत गट मध्ये गेली तिथं हसेन, दिवसभर हसते दुसऱ्याच्या वट्ट्यावर, दुसऱ्याच्या बाई बरोबर दिवसभर हसते. आणि घर ना मानव संध्याकाळ नका, तुला काय विचार येतला मला आहे तरी कुठं सुख. मग जो संसारात तुम्ही सुख शोधून पाहतात ना, ते सुख खरं कीर्तनात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संसाराची आवड नाही मागितली, दुसरी आवड सांगितली संतांची. संतांची आवड म्हणजे काय? आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा I'm
तुम्हाला काय आवडतं? आवडे देवासी तो आईसा प्रकार, आवडे देवासी, आवडे देवासी तो आईसा प्रकार, राजकन्या होती पग घुंगरू भांद मीरा नाचली कोणत्या गाण्यावर? मुंबई गौ दिल्ली गौ, कोणत्या गाण्यावर? चोपडा नी मावा गुल्फी, कोणत्या गाण्यावर? नाचुंगी 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 नाचुंगी, हरिगुण गावत विषाचा प्याला दिला, तिला काय झालं का? काय झालं का? का देवाचं गुणगान करीत होती संत जनेबाई, देवाचं गुणगान करीत होती, तर भगवान परमात्मा तिच्या घरी दडायला येत होता. सुडावर दिलं, नामचिंतन चालू होतं सुडाचं. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? देवाचं चिंतन करायला पाहिजे. पण लोक देवाचं चिंतन करत नाही, करतच नाही, अजिबात नाही. कीर्तनात बोलवलं नाही महाराज ये तू, पण नातू मनाशिवाय राहत नाही. खरं सांग, नातूना अर्धा बिस्किट उपाडी देस तू, हरिपाठात ये ना, बरोबर आहे का नाही? चुकीतच येणार, बरोबर आहे का नाही? पण एक लोक सांगतात जाऊ दे ना महाराज, काय आता देवाचं चिंतन करू, अजून मस्तपैकी अभ्यास करायचा. ओ करिअर करा माय बापू, करिअर केल्याशिवाय चालत नाही. आज आम्ही कीर्तनात उभे आहेत, ही कीर्तनात मंडळी उभे आहेत, आम्ही काहीतरी केलंय, बरोबर आहे का नाही? तर आज आम्ही उभे. अरे 8-8 दिवसाच्या आळंदीला आम्ही महाराज शिळ्या भाकरी खाल्लेल्या, 5-5 वाजता उठून इंद्रायणीचं स्नान केलंय, देवाचं चिंतन केलंय, म्हणून आम्ही इथं उभे आहेत, बरोबर आहे का नाही? हा आपला मी नेहमी सरांब माझं बोलणं झालं. पूर्वीच्या काळासारखं पोरांना जर आता ठेवलं ना महाराज, आता सुद्धा पोर 99% जास्त मार्क आले. पूर्वीच्या काळामध्ये पिशवी नव्हती हो शाळेला जायला, वायरने पिशी, युरियान थैलीनी पिशी, खालून टेबल असायचा, वरून मास्तराचा रोळा असायचा. जर घरी दाखवलं तर बाप म्हणायचा यांना हाडके उन्हा चालतील पण चांबळा काटता का, बरोबर आहे का नाही? पूर्वीच्या काळामध्ये. आता पोरगा कॉलेजला जातोय 70,000 पर्सल, 9,000 मोबाईल, मग तो शाळेत गेला का? चुपचाप बसतो का? त्याला माहिती आहे आई तर भेटतय ना. 9,000 मोबाईल जर मला कॉलेजला भेटलाय, 70,000 जर पर्सल मला फिरायला भेटली, मग पोरगा अभ्यास करतो का? ते कानात वायरिंगा घालून घेतो जिने लगा शाळेत पहिले से ज्यादा वर्गामा तुझी पे मर नी लगाव, पहिले कोमामा चेटेल होता का तू? करिअर कर, बरोबर आहे का नाही? मग माणसानं जीवनभर जेव्हा आपले डोळे उघडले संध्याकाळी झोपेपर्यंत देवाचं चिंतन करा. पण लोक म्हणतात नाही महाराज करू म्हातारपणे, करू म्हातारपणे. एक सांगू का, म्हातारपणे केलेला परमार्थ देवाला आवडतो ना? आवडतो. पण तरुणामध्ये केलेला परमार्थ देवाला आवडतोच, नाहीच कळलं का? एक सांगू का तुम्हाला, एक निस्त अवयव खराब झाला तरी माणसाची फटफटीती होती. म्हणून गुण गायीनं आवडीनं चिंतन करा. पण माणसं नाही नाही महाराज म्हातारपणी करू. बघा एक दृष्टांत देतो, लवकर ध्यानात येईल. माणसाचं जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, भगवंताचं चिंतन करा. आपण नाही नाही म्हातारपणी 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 काय करणार आहे महाराज? म्हातारपणी गावात सप्ताह चालला 9 वर्षापासून, आमच्या गावाला 12 वर्ष झाले बाबा. आमचा एक चुलतो कधी कीर्तनात येत नाही, मग यंदाचं 12 वर्ष होतं. त्याला म्हटलं चला ना 12 वर्ष तपपूर्ती सोडायचं, चला ना. तो म्हणे ऐ खानदानी तुम्हाला सप्तामा पाय ठेवले. म्हणतो वारे तुम्ही खानदानी खानदानी का? पण एक सांगतो महाराज, देवाने जर एक अवयव खराब केला तरी फटफटीती. बघा म्हणून तुकोबराय सांगतात गुण गायीना आवडी देवा, मला काहीच नको. आपलं महाराज एक अवयव खराब झाला तरी देवाचं चिंतन घडत नाही. बघा तुम्हाला एक दृष्टांत देतो. एक धनगर बाबा तमाशा पाहण्यासाठी गेला, तमाशा पाहिला रात्रभर. सकाळी त्याने मेंढ्या सोडल्या, चरायला निघाल्या, चरायला निघाल्या, चरणा चर मेंढ्या चरत होते. तो खाली झाडाखाली बसला, गार हवा सुटत होती, जागरण होतो, झोप लागली त्याला, गार झोप लागली. आणि झोपेतून उठून पाहतो तो मेंढ्या गाय, पण तो 20% बैऱ्या होता. धनगर बाबा 20% बैऱ्या असल्यामुळे तो इकडे तिकडे पाहू लागला, माझ्या मेंढ्या दिसत. समोर एक शेतकरी आऊत हाकलत होता, हा 20% बैऱ्या, हा शेतकरी 40% बैऱ्या. बघा एक अवयव खराब झाला तर म्हणून गुण गायी ना आवडी, चांगला आहे ना हात पाय, देवाचं चिंतन करा, काही चिंता करू नका बाकीचं. तर हा 20% बैऱ्या त्या शेतकऱ्याला 40% बैऱ्यावाला विचारायचा. ओ म्हणले महाराज माझ्या मेंढ्या पाहिल्या का? आता त्याला ऐकूच येत नव्हतं 40% बैऱ्या, तो त्याच आवत हाकलत होता. हे हे याला म्हणले
आऊ एवढं मग नाही बोलला नाही म्हणून यानं असा इशारा पाहिला म्हणे हे तिकडे गेला त्याला मेंढऱ्या सापडल्या त्याला इतका आनंद झाला म्हणले वावा या शेतकऱ्यामुळे माझा मेंढऱ्या सापडल्या म्हणून याला एक मेंढी द्यावी म्हणून एक मेंढी उचलली कशी उचलली चांगली का हा बट माहित छे तुमले ब्यांग माई किरियल नोट सप्ताली आणि ज्यांनी अशी नोट दिले ना बाप त्यांना कापूस व्यापारी चांगला लिवाव नी कापूस व्यापारी चढताच के बेदी बठा फवारा लागली वाचाही हात घाली 3,000 रुपया तो म्हणे 6,000 चालू वाची राय ना आय फिरायल नोट ना परिणाम आहे विठाला 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 आता त्यानं ती मेंढी समोर ठेवली म्हणजे ही मेंढी घ्या शेतकरी म्हणले ओ बाबा मी माझं माझं आहोत हाकलत होतो तुझ्या मेंढीला मी तर घड मारला नाही पाय मोडला नाही कशामुळे फटफट ऐकू येत नाही मी मेंढी देतो म्हणे मी मेंढी लंगडीच केलेली दोघांचं भांडण हा म्हणे घ्या ना तो म्हणे मी मोडलीच नाही ना ते म्हणले रस्त्यावर जाऊ आपलं भांडण कोणीतरी मिटवेन त्या रस्त्यावर उन्हा आणि युवराज बाबा सारखा सारण खेळा मी गोड आलेला होता तो फिरावा जायला होता तो घोड्यावर बसलेला माणूस 60% वैर्या होता अवयव खराब झाला तर किती फटपजिती होती महाराज मग तो 60% बैऱ्या घोड्यावर बसलेला होता हा मेंढीवाला गेला म्हणले दादा यानं माझ्या मेंढ्या सापडवल्या म्हणून मी याला मेंढी देतोय शेतकरी म्हणे दादा मी तुमचा पाया पडतो खरं सांगतो ही मेंढीला मी दगड सुद्धा मारला नाही हा म्हणतो माझी मेंढी लंगडी का केली तो घोड्यावर बसेल 60% बैऱ्या सांगे म्हणे ओ दादा सो जाऊ द्या मी सारंगखेडा मी घोडा आलेले मी कुठून कशामुळे फटफटीते दादा हो एकच आवय तिघांचं भांडण सुरू झालं म्हणजे आपलं काय इथं भांडण मिटणार नाही आपण एक काम करू म्हणजे काय आपण गावात जाऊ दृष्टांत आहे बरं का कोणी अंगावर घ्यायचं नाही दृष्टांत गावात जाऊन पोलीस पाटलाकडं ज्या पोलीस पाटलाकडं जायचं होतं तो पोलीस पाटील 90% बैरी आणि त्याला दोन बाय त्या दोघ बायांचं भांडण चालू होतं त्यानं दोघ बायांना मार खाऊन ओट्यावर हाकलं होतं खुर्ची टाकून तर फिरला होत बसला होता हे तिघच तिघ गेले हा 20% बैरेवाला सांगतो माझ्या मेंढ्या सापडल्या म्हणून मेंढी दान देतोय 40% बैरेवाला सांगतो दादा मी आजी पाच दगड मारला पाटील साहेब काहीतरी न्याय मोडा घोड्यावाला म्हणे दादा पाटील साहेब तुम्हीच न्याय करू शकतात मी कधीच घोडा चोरला नाही हे दोघच दोघ मला धरतायत पाटील म्हणे अय असा तुम्ही तीनच काय बटा तालुका जरी लागणार तरी तिथले घर मला आणि काय म्हणणं तुमनं दृष्टांत संपला सिद्धांत कडे माय बापू डोक्यातून दृष्टांत काढून टाका डोक्यात तो दृष्टांत ठेवू नका निस्त बहिरेपणा आला तर संसारात एवढी फटफटीती होऊ शकते मग आपलं हे शरीर त्या देवानं चांगलं ठेवलंय मग त्याचं गुणगान नित्य गायला पाहिजे म्हणून तुकोबाराय सांगतात गुण गाई नाय तुकोबाराय आता 11:00 फक्त 10 मिनिटं बाकी म्हणलं मग तुमचं तुमचं म्हणू नका तुमचं तुमचं सारखं मी देणार नाही म्हणजे मला द्यायचंय मुक्ती देऊ का परणी येले नवरी धन देऊ का अजिबात नको मग तुम्हाला पाहिजे तरी काय तिसऱ्याचं शबरी माता देव आले देव सर्वांना कथा भाग माहिती मला विषय लांबायचा नाही
देव आले, मातंग संतांची चरणाची सेवा केली, तर ऐका मै मावळीची बोर खाए बिल्लीची। भगवान परमात्मा शबरीजवळ आले, शबरीजवळ आल्यानंतर जर रामायण चांगलं चिंतन केलं ना माय बापू, तर खरं रामायण कळेल बरं का। 14 वर्षपर्यंत शबरीनं, 12 वर्षपर्यंत शबरीनं दात घासले नव्हते, तरी देवानं तिचं उष्टीबोर खाल्लं। का? प्रेम होत, प्रेम। मग ती उष्टीबोर खात असताना देवानं असं विचारलं असतील, शबरी 12 वर्ष तक तुने दात घिसे नाही, येत बी इतने मिठे मिठे बेर लग रे, बताओ कोणता कुठे इस्तेमाल करती हो? तिनं सांगितलं मग विको बज्र जनती। आजकाल आमच्या हिंदू धर्मातल्या लोकांना जर सांगावं गोमूत्र प्या, ते म्हणतात नो नो नो, महाराज किडा पडलेले थम्सअप पिता। फार वाईट परिस्थिती, इकडे लक्ष द्या। शबरी जवळ भगवान परमात्मा उभे राहिले, महाराज काय शबरीची ताकद होती? मी मुरारी बापूंच एक वाक्य ऐकलं कि देव तिच्या दारासमोर आले, लोटांगण घातलं, आपल्या डोळ्यानं डोळ्यांचे आसरून शबरीनं प्रभूचे चरण धुतले। आपले मुरारी बापू सांगतात, शबरी के पास प्रभु के चरण धोने के लिए सोने चांदी के पात्र न थे, लेकिन चरण धोने की पात्रता थी। बरका। पण आज काल लोगों के पास सोने और चांदी के पात्र है, लेकिन प्रभु के नाम लेने की पात्रता नहीं है। कल तो फार बरका। ही हिंदी कळायला वेळ लागते, आणि आपली लोकेशनी जर हिंदी ऐकली होई तर सुरत भुसावळ ना स्टेशनवर उतरू। खरं सांगतो, अहो इकडून तो म्हातारा जातो बिचारा, ते जेमतेम ते घास ओढत हरतो त्यात पोरांसाठी, आणि तिकडं रिक्षावर बसतो, एकदम माझा असं झालं मी रिक्षेत बसतो, तो एकदम घामाघूम झालेला म्हातारा, तो रिक्षावाला विचारायचं म्हणले बाबा आपको नवा गाम में कहा जाने काय, तो म्हातारा एकदम वय टाकले तुम पुढे देखो रे। खरी गोष्ट आहे ना, तुम पुढे देखो रे। म्हणे नाही आप नवा गाम में कहा उतरने वाले आप तो बताई, तो म्हणले तुम पुढे चालो, ती बिल्डिंग आई का तटी उभं कर तू, मैं पयत पयत जाऊंगा मेरा पोऱ्या के पास भाडा लेन की आऊंगा तेरा भाडा चेटाड दूंगा, मग बंद कर ले। आपले मुलं जर मराठीत नापास होतात ना, याचं एक कारण आहे। आजकाल महाराज स्वाभिमानी मराठी माणूस सांगतो महाराष्ट्रात राहणारा की माझा पोरगा इंग्लिश मीडियम मध्ये जातोय, तेव्हा मराठीत हाय मुकलून रडते। महाराज तुम्ही मराठी पोरांना इंग्लिश शिकू नका आमचं असं म्हणणं नाही, पण आपल्या मराठाची बोल कौतुके परी अमृता हुनी पैजा जिंके। मराठी शिकवा, आजकाल पोरांना मराठी समजत नाही, मराठीची कविता सांगतात ते मराठीची कविता म्हण किंवा समज, त्याला सांग पोयम म्हण, मग ते म्हणतो, याचा परिणाम इंग्लिश। चला इकडे तो आपल्याकडे तो विषय नाही, आपला विषय असा आहे, शबरीनं महाराज त्यांना बसण्यासाठी आसन दिलं वगैरे, आणि शबरीला भगवान परमात्मा म्हणतात मुक्ती देऊ नको म्हणले देवा, तारुण्य देऊ अजिबात नको, काहीच मागितलं नाही देवा, मग कशाला मागू? धन अजिबात नको, कोणाला धन नको पाहिजे बरं? धनासाठी घेती प्राण, धन ज्याच्याजवळ त्याला झोपे का, ज्याच्याजवळ धन नाही तो झोपतो चांगला, झोपी घ्या। धनवाल्याला झोपे का बिगर धनवाल्याला झोपे? सोनं सोनं बिगर सोनवाला झोपे ना, बरोबर आहे ना बहिणी? सोन लया मग त्या कान माता झोपला दिद्या मला। खोटी गोष्ट आहे, धन पाहिजे महाराज, माणसाजवळ धन पाहिजे, पण राजा रावणाकडे धन होत, आपल्यासारखं धन होत का? आपलं काय एकच 5 ग्रॅमची अंगठी, तरी तो आखा गावले झोप लागू देत नाही। काल दिन येतील त्या 2-3 अंगठ्या शक्यता, 7 दिवस सप्त्यामध्ये आले नाही, काल दिन येतील त्या आय पण दिलाय आय बरडलाय आय आताय आताय काम नाही सांगतो आणखी तिकडे अरे अरे। आमच्या गावाला एका म्हाताऱ्याला महाराज अशी सोय होती, आणि मी ना आळा चालणाराच लोकेस ना भाऊ, त्याला घेऊन गेलो सोनगीरमध्ये, गावात धकून जातं मग बाहेर गावले गुच्चूपट हो का नाही, ती माळींताई समोर म्हटलं आपल्याला भाजीपाला घ्यायचे तुम्ही बघा, तर म्हटलं दादा त्याला ती सवय, तो ते माळींताईले सांगे वांगे कसे दिले बटाटे कसे दिले कोथमेर काय भावलाई, माळींताई तुले समजी की मला कोणता रोग व्हायले तुले, तू मला 5 ग्रॅम दे खरं ना, माळींताई ना दोघ सोना ना कळा होता चांदी ना कल्ला होता, माळींताई जशी बिवून वांगा 15 रुपये बटाटा 20 रुपये कोथमेर लिशी तर चालनाच आहे चालनाच घ्या तो उन्हाळ नाही विनोद नाही सत्य, पण राजा रावणाकडं शुद्ध कांचनाची
जशी आपली सिरपीट काँग्रेसची घर आहेत माय बाप हो, तसं रावणाची सोन्याची लंका होती तरी सुद्धा सांगा ती कवळी उचलला हनुमंतरायाने फक्त द्रोणागिरी पर्वत उचलला केवढी ताकद असेल बरं त्याच कुटुंब म्हणजे आपलं कुटुंब आहे का हाम दो हमारे दो दल्ला दल्ली को फेक दो त्याच कुटुंब म्हणजे 80,000 बायका 1,00,000 पोरण 1,25,000 ना तू कोणले रावणले आपला चारच भाऊ तरी तिरपादारी तो त्यांना साखर पुडामा जात नाही हाव त्यांकडे देखत नाही तो त्यांकडे देखत नाही हाव त्यांसंगे बोलत नाही आणि एक सांगू का आपला कुणबीसली एक गंदी सवय आता चांगला राहतील पैराना टाइमले बाणवरून लढाया आणि मरणदाराना टाइमले लढाया समजी घेऊन तुम्ही काही करू नका माय बाप एकत्रित या एकत्रित फार महत्वाचं हो बघा तुम्ही राजा रावणाकडे किती होत 80,000 बायका 1,00,000 पोर 1,25,000 नातू कोणले रावणले रावणले आपला एकच राज तरी तो आपले सांभाळत नाही एक म्हणजे रावणच्या घरी जर एवढं 420,000 कुटुंब होतो त्याले दारिद्र्य रेषेना कार्डा घेतला होता म्हणतो मी नाही होतो कंट्रोल वाटाले काय इच्छा राव महाराज एक म्हणे रावणाला जर 80,000 बायका म्हणतो हा रावणाले 80,000 बायका म्हटलं ह मग त्यान बसता कोणता दुकानावर फाडा होता लोक काय विचारतील महाराज सांगता येत नाही आता मकर संक्रांत येते उतराण मी मांडळ हुन पायी पायी येत होतो आमच्या गावाची नदी म्हणजे भागवत भाऊ घरी गेलेले होते गाडी चालायला कोण होतं मी बसनं गेलो कीर्तनाला आणि मी तिकडून येत होतो मग आम्हाला सुतक पडलेलो होतं आमची एक भाऊजाई बरं का आमची भाऊजाई ते सुतकाच्या जावरी गोधड्या बरं का वाकड ती धुण्यासाठी आलेली होती सर्व वाकड त्या गोधड्यात दोन अशा सुकायला टाकलेल्या होत्या वाळायला आणि ती खडक्यावर बसून अशी हात पाय घसरत होती आता मी तिकडून पायी पायी येत होतो मला पाहिलं म्हणे अ दिनेश महाराज आता या म्हणता काय यंदा उतरा काय करायनी म्हणता हात पाय घसरत राहील अरे काय विचारावं कुठं काय विचारावं इकडे लक्ष द्या आता मूळ विषयाकडे या रावणाकडं संपत्ती होती रावणाकडं मुलं होती बाळं होती पण रावण किती विद्वान होता ऐका रावण राक्षस होता ऐका चांगलं रावण राक्षस होता पण आईसाठी महाराज त्यांना आत्मलिंग आणलं राक्षस असून आईची सेवा करत होता हे जरूर सांगत चला अरे आज माणसा असून माय बापाला वागत नाही बंगलेत बंगले रे बे मान दुनिया आई रे नशीब नाही माय बापांची पुण्याच्या आशीर्वादे दादा हो आपल्याजवळ काय आहे सांगा ना तुम्ही
विचार करा माय बापू, कधीतरी वृद्धाश्रमात गेले ना, जा तुम्ही, जा जरूर जा. तिथं कोणीच असं म्हणणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे, माझा मुलगा माडकरी आहे. ते काय म्हणतील, माझा मुलगा वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्रोफेसर आहे. अरे ज्याचा 40,000 रुपयाच्या वरती पगार आहे ना, अशांचे मायबाप दिसतायत मायबापो. काय करता मायबाप? काहीच पोरांना दररोज एक सांगतो मी, तुम्हाला असं वाटतं ना मायबापांची एकच अशी आहे की सकाळ संध्याकाळ माझा पोरगा आमच्या डोळ्यासमोर पाहिजे, दुसरं काहीच नाही. काहीच लागत नाही मायबापांनी. अहो जाऊ, तुम्हाला खोटं पडत असेल ना, मायबाप गेल्यानंतर कोणी कोणाचं राहत नाही बरं का, कोणीच कोणाचं. एक सांगू, ज्याचा बाप जिवंत आहे त्याचा खिसा खाली नाही, ज्याचा बाप जिवंत आहे त्याचा खिसा खाली नाहीये, आणि ज्याची माय जिवंत आहे तो कधीच उपाशी नाही. कळलं का मला? कधीच उपाशी नाही. आशीर्वाद आहे महाराज मायबापांचा, करा त्यांची सेवा. काय लागतं मायबापांनी? अर्ध्या भाकर मध्ये दोघ जण जेवण करतात म्हातारपण, पण लोक कुत्रे पाडतात कुत्रे. त्याची आंघोळ, त्याला शॅम्पू, त्याला चांगलं टावेल, असं मस्त सजवतात. तसं नाही लागत मायबापांले, फक्त सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडे बघा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि कुत्र्याला किती धुवा महाराज, भुंकल्याशिवाय राहत नाही. जा तुम्ही आमच्या संस्थेत येऊन बघा. माझी एक वारकरी शिक्षण संस्था आहे कंचनपूरला. हे सर्व मंडळी, आमचे भागवत महाराज, जयेश महाराज, आमचे दीपक महाराज, 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही मुलांना शिकवताना. मुलांना फीज नाही आहे, कोणाला माय नाही, कोणाला बाप नाही, कोणाला कोणी नाही. टाकून जातात, कोणाची भाऊ टाकून गेला, कोणाची बहीण टाकून गेली, कोणाची आजी टाकून गेले. अरे वर्ष वर्षभर फोन सुद्धा लावत नाही. मी गावाचं नाव नाही सांगत, आमच्या संस्थेत एक पोरगा आहे, 5 बहिणी 5, 7 एकर जमीन आहे जळगाव जिल्ह्यात. बर का माय बापू, सत्य आहे, कोणी कोणाचं नाही. माय गेली, बाप मेला, त्या पोऱ्याला त्याच्या बहिणीने आमच्याकडे टाकलं. आजी 7 एकर खाते. त्या पोऱ्याला जर टायफॉइड मलेरिया झाला तो आई आई करत होता. मी त्या आजीला फोन लावला आमच्या भागवत महाराजांनी, म्हणले आजी तुम्ही एकदा भेटून तरी जा, तुमचा नातू तुमची आठवण करते. ते म्हातारीचं वाक्य ऐका, म्हणजे महाराज मेला तरी कपनला पैसे मागू नका, आम्ही त्याच्यासाठी मेलेलो आहेत. आईचे उद्गार राहिले असते, असे राहिले असते. कोण आहे महाराज? एक सांगू का? काही करू नका. बघा, माय निस्ती चुली जवळ जवळ राहिली ना तरी उपाशिनी, आणि बाप निस्ता ओट्यावर बसून राहिला ना तरी महाराज आदरानं 4 लोक रामराम ठोकतात. ही आपल्या मायबापांची कमाई, एवढं ध्यानात ठेवा. रावणानं आत्मलिंग आणलं आईसाठी. तुम्ही आत्मलिंग आणू नका, पंढरीचा विठोबाला आणू नका, रामासारखं बनून फक्त सेवा करा, दुसरं काहीच नाही. रावणाकडे एवढी संपत्ती होती देवा, ती कवडी इतकं घेऊन गेला नाही. मला सांगतो धन अजिबात नको, पण संत संग देवी सदा. संतांची संगत का? संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत राहा, तुमचं महाराज भलव. तुम्ही एकच प्याला नाटक बघा, आपल्याकडे वेळ फक्त पॉईंट सांगून जातो. एकच प्याला नाटक बघा माय बापू, करोडपती असणारा माणसानं बेवड्याची संगत केली तर महाराज रोडपती व्हायला त्याला वेळ, संतांची संगत. तुम्ही एखाद्या माडकऱ्याबरोबर जा, माडकऱ्यांबरोबर बाजारामध्ये जा, आणि हॉटेलमध्ये माडकरी चहा पितोय आणि तुमच्या खिशातली टांग गोप्या, लोक काय म्हणतील? म्हणतील 10 रुपये ना? नाही नाही नाही, चहा पिराय ना हो. आणि बेवड्यांसंगे फक्त बिलाटी मला निघा, लोक तो होता ना चालू होई घेऊ. संगत, संगत फार महत्वाची. भगवान परमात्म्याची संगत, देवाची संगत नामदेवरायानं केली तर नामदेवरायानं मंदिरात जावं लागत होत, पण नामदेवराय हे संत आहे. या संताची संगत संत जनेबाईनं केली, संताची संगत केली तर जनेबाईच्या झोपडीत देव येत होता. संतांची संगतीचा परिणाम आहे माय बापू. आज आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची संगत केली होती? जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारायांची संगत केली. तुकोबारायांनी सांगितलं, शिवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवाया. हो, संगतीचा परिणाम महाराज, माझ्या शिवानं हातात तलवार घेतली, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोडा फिरवला, आया बहिणीची लाज राखली. आज गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की.
जर शिवाजी राहिला नसता तर भाऊ आठे कथा कीर्तन प्रवचन होत का मग काय राहत मग हजरत मोला रे मला त्या विषयावर लांबायचं नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श की आपण शिवाजीला घडवणारा संत होता. मग शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करायची डीजे लाई सन नाचो का मग पाणी पाणी पाणी. छत्रपतींची शिवजयंती साजरी केल्यानंतर शिवसैनिक होत नाही, दाढी वाढवली म्हणजे तो शिवाजी महाराजांचा मावळा होत नाही, कपळाला भगवा लावला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होत नाही, गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होत नाही, अंगामध्ये टी शर्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला टी शर्ट वापरला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे कोण ऐका. अरे दिवसाभर दिवसा आपण रस्त्यानं जात असताना एक सुंदर मुलगी आपल्या समोर आली आणि तिला पाहिल्या पाहिले आपल्या मनात आपल्या बहिणीची भावना जागृत झाली. ओरिजिनल मावळा छत्रपती शिवाजींचा आहे कारण की त्यानं कल्याणच्या सुभेदाराची सुनची ओटी भरून पाठवली होती. कोणी शिवाजीनी हा नाव जर दाढी वाळा इसन ऑनलाईन फेसवी तेरे लिए आसमान के तारे छीन के लावूंगा गरना चालू लाईट काढी द्या. अरे मावळा बनायचंय तर त्याच्या विचारधारेच आहे. पण शिवाजी महाराजाला संगत होती तुकोबरायांची म्हणून तुकोबराय सांगतात देवा संतांची संगत दे संत संग देई सदा सदा संतांची संगत दे. मग त्यावेळेस तुकोबरायांना असं सांगितल्याबरोबर देव सांगतात म्हणले का हो तुकाराम महाराज मग संतांची संगत जर तुम्हाला घ्यायची असेल तर संत कुठे येतात. या सुखा कारणे मी सुद्धा देव वेडावला हे सुख घेण्यासाठी मलाही मृत्यू डोंगरात यावं लागतं आणि जन लोकांचा उद्धार करण्यासाठी संत मृत्यू डोंगरात येतात. मग मृत्यू नगरात आल्या आल्याच्या अगोदर यातना भोगावी लागते. काय सांगू गर्वेची यातना तुम्हीच म्हणता ना एवढा गर्ववास मग तुम्हाला गर्ववास घ्यावा लागेल. म्हणले ए देवा आम्हाला काही सांगू नको सुखानं घाल चौथ्याचा हो तुका सर्व पुरुष मंडळीने हात वरती करा. कोणाला बोललो का दोन तास पर्यंत अंधाऱ्यात बसलेले झोपलेले उठलेले जागे राहिलेले. कोणी झोपला असेल उठून द्या बाबा पेढा देत आहे म्हणा आता
हो ओट्यावर बसते तुम्ही का देऊ ना बात जवळ येतो वरती हात करा ना महिला मंडळ तुम्हाला सबसिडी नाही तुम्ही सुद्धा हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं परव्याच्या दिवशी एक म्हातारी कीर्तनात फक्त रुक्माई म्हणायची कीर्तन होईपर्यंत रुक्माई रुक्माई आज म्हटलं तुम्ही कीर्तनात विठोबा का बोलले नाही हा तुम बाबांना अवकाश काय लिहू म्हणे बाबा नड्याचा रस एखादा शिंदीन तुम्ही वरती हात करा ना जो वरती हात करणार बर का जो वरती हात करणार घरकुल योजनेमध्ये पहिले क्रमांक त्याचं नाव येणार आहे देखा कसा लगेच वरती हात करायला लागेल विठो बारखो तुळशीची माळ धारण करा गोपीचंदन किडारावा पायी तीर्थ यात्रा करा नामस्मरण करा माई बापांची सेवा करा माझ्या तरुण पोरांना सांगतो मस्त अभ्यास करा करिअर करा व्यसनी जीवन जगू नका निर्व्यसनी जीवन जगा काही गुटखा तंबाखू खात असतील सोडून द्या चांगल्या प्रकारे आपल्या आई बापांची सेवा करा आणि सदैव देवाचं चिंतन करा माझ्या सर्व बहिणींना सांगतो मी इतक्या शिका माझ्या बहिणी हो स्वर्ण अक्षरात तुमचं नाव लिहिलं गेलं पाहिजे इतक्या शिका पण शिकत असताना मरेपर्यंत या येड्या भावाचा मंत्र ध्यानात ठेवा माझ्या बहिणी हो इतक्या शिका की स्वर्ण अक्षरात तुमचं नाव लिहिलं गेलं पाहिजे आणि मागची येणारी पिढी तुमच्या शिक्षणाचा हेवा करायला पाहिजे इतक्या शिका बहिणी हो पण शिकेपर्यंत मरेपर्यंत एकच ध्यानात ठेवा कोणता मंत्र तुमचं कन्यादान तुमच्या मायबापांना करू द्या जरूर शिका बहिणी तुमचा शिकण्याचा अधिकार आहे अरे स्त्री शिकली तर भारत शिकतो माय बापू एक स्त्री शिकली ऐका एक स्त्री शिकली तर दोन कुटुंबांना शिकवते पण माझ्या बहिणी शिकत असताना वाईट संगत कधी करायची नाही काळजाचा तुकडा तुमचं माय तुमचा बाप कॉलेजमध्ये तुम्हाला पाठवताय जोपर्यंत कॉलेज घरी येत नाही तोपर्यंत तुमची आई जेवण करत नाही बाप जेवण करत नाही घरी आल्यानंतर पहिल्यांदा आईला म्हणायचं आई जेवलीस का बापाला म्हणायचं जेवलीस का त्यांना सुखाचे दिवस येते बहिणी मस्त पैकी जीवन जगायचं 500 ने 5000 ड्रेस घ्या दीपावळीमध्ये जरूर घ्या अधिकार आहे तुमचा का सर्व जमीन इस्टेट तुमचा बाप तुमच्या भावाला देणार आहे एके दिवशी तुम्ही तुमचं माहेर सोडून जाणार आहे पण बहिणी 5000 नाही 10000 ड्रेस घ्या पण संस्कृतीला शोभेल असा ड्रेस घ्या जीनची पॅन्ट टी शर्ट घालून कधी फिरू नको माझी ताई कारण की जिजाऊ तुला व्हायचंय सर्वांना एक संदेश सात्विक जीवन करा आणि ज्या संतांमुळे मी 2 शब्द बोलतोय त्या संतांचं एकदा चिंतन करा ज्ञानेश्वर हेचिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी झालेली शिवा भगवंताच्या चरणी साधू संतांच्या चरणी देवाकडे फक्त देवाकडे सांगा देवा तू जसं सुखरूप आहे ना असं मला सुख दे मग सर्वांना सुख पाहिजे की नाही सुख पाहिजे ना सुख पाहिजे ना एका मिनिटात देतो एका मिनिटात म्हणजे 5 रुपयांपुढी नाही एका मिनिटात सुख भेटेल तुम्हाला
इतकं सुख भेटेल इतकं सुख भेटेल की कधी तुम्ही त्या सुखाचा विचार सुद्धा केला नसेल. जे साधू संतांकडे सुख होतं ते तुम्हाला मी देतो. मग तुम्ही म्हणाल महाराज कोणतं सुख आहे? ते सुख परमात्म्याच्या चिंतनात नाचण्यामध्ये आहे. म्हणून 2 मिनिटं सर्वांनी उभे राहून नाचा, पण ऐका, नाचा जरूर नाचा, पण दुसऱ्याला नावं ठेवू नका. नावं दुसऱ्याला कोण ठेवतो? ज्याच्या मनात पाप आहे तो दुसऱ्याला वाईट म्हणत असतो. मग तुम्ही पवित्र आहात की नाही? मग पवित्र आहात ना तर पवित्र चिंतन करा. बघा तुम्ही 1 मिनिटापर्यंत त्या देवाचं चिंतनात नाचा, तुम्ही कसं तुम्हाला आनंद भेटतो. हो उभे राहा ना.